पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या पनवेल सिटी सेंटर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब मंगळवारी कोसळला. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाच्या वतीने मदत कार्य हाती घेण्यात आले. महापालिकेचे बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली. यावेळी महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शिवाजी चौक या इथे असून इथे पनवेल सिटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या सोसायटीचे पहिल्या मजल्याचे छज्जे कोसळलेले दिसून येतात. बिल्डिंग ही ब्याण्णवसाठी बांधल्या असून काही सोसायटीच्या अंतर्गत मतभेदामुळे विकासनास अजून गेलेले नाही. बऱ्याच त्यांनी प्रयत्न केला असता अजून बिल्डिंग डेव्हलप करता आलेली नाही आणि त्यामुळे त्या वादातून बिल्डिंग बांधकाम जुनं असल्यामुळे आणि अतिशय पाऊस असल्यामुळे छज्जे लिकेज असल्यामुळे किंवा बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे पूर्वीचं केलेलं पहिल्या मजल्याचे छज्जे दोन छज्जे कोसळलेले आहेत आणि त्यामुळे इथे बिल्डिंग जवळजवळ बघण्यात आली आली की धोकादायक बिल्डिंग असल्यासारखं वाटत आहे. तर इथल्या रहिवाशांनी लवकरात लवकर बिल्डिंग सोडावी अशी आमची विनंती राहील.